हॅलो मित्रांनो, आपण मागच्या लेक्चर मध्ये सराव सन 6.1 मध्ये एकूण पाच प्रश्न केलेत. आता आपण त्याच्या पुढे सहावा प्रश्न करू. सिद्ध करा, सहावा प्रश्न हा सिद्ध करा. एकदम सोप्या पद्धतीने हा ध्यान देऊन बघा, येऊन जाते. तेव्हा काहीच नाही, फक्त तेच सूत्र आहे, फक्त पंडित बलदेव प्रसादचे. ते साईन थीटा बरोबर साईन थीटा भागिले कोस थीटा खाली राहते. बघा, नीट सूर्य करत गेले की येऊन जाते. बघा, पहिली गणित दिलेली आहे, साईन वर्ग थीटा भागिले कॉस थीटा अधिक कॉस थीटा बरोबर सेक थीटा, हे सिद्ध करायचं आहे. साईन वर्ग थीटा भागिले कॉस थीटा अधिक कॉस थीटा बरोबर सेक थीटा, हे तुम्हाला सिद्ध करायचं आहे. तर बघा काय होतं. सगळ्यात पहिले सिद्ध करताना आपण काय करायचं, डावी बाजू घेऊन एक उजवी बाजू काढू शकते किंवा उजवी बाजू घेऊन डावी बाजू काढू शकते. तुम्ही काय करू शकता, आपण काय घेऊन तिथं, तर डावी बाजू घेऊन, डावी बाजू घेऊ किंवा डावी बाजू घेऊन, डावी बाजू घेऊन काय म्हणून डावी बाजू, साईन वर्ग थीटा, साईन वर्ग थीटा भागिले कॉस थीटा अधिक कॉस थीटा डावी बाजू. तर आपण काय करू, आता इथं कॉस थीटा इथं आहे, कॉस थीटा इथं आहे, तर इथं ऑलरेडी साईन वर्ग थीटा कॉस थीटा नाही, कॉस थीटाला बोललं तर काय येते, कॉस वर्ग थीटा येते, कॉस वर्ग थीटा. मग आपण काही बेरीज केले की साईन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा एक राहते, एक भागिले कॉस थीटा येते म्हणजे सेक थीटा येते. बघा कसं होते. आता आपण काय करू, तिथं अपूर्णांकाची बेरीज करू, अपूर्णांकाची बेरीज ह्याच्या खाली काय नाही म्हणजे काय राहते, एक राहते. काय नाही म्हणजे काय राहते, एक राहते. तर बघा, साईन वर्ग थीटा म्हणजे एक काय येते, साईन वर्ग थीटा, साईन वर्ग थीटा. मग कॉस थीटा गुणिले कॉस थीटा काय येते, कॉस वर्ग थीटा. अपूर्णांकाची बेरीज करायला इथे काय नाही म्हणजे याच्या खाली एक राहते, साईन वर्ग थीटा गुणिले एक साईन वर्ग थीटा. कॉस थीटा गुणिले कॉस, कॉस थीटा गुणिले कॉस थीटा काय येते, कॉस वर्ग थीटा भागिले कॉस थीटा गुणिले एक, फक्त येते कॉस थीटा. तर मग बघा, मग साईन वर्ग थीटा आणि कॉस वर्ग थीटा काय राहते, एक राहते. आपण शिकले त्रिकोणमितीय नित्य समानतामध्ये दुसऱ्या लेक्चरमध्ये, साईन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा राहते एक भागिले ला भागिले कॉस थीटाला कॉस थीटा. मग एक भागिले कॉस थीटा काय राहते, कॉस थीटा कशाच्या उलट राहते, सेक थीटाच्या. कॉस थीटा कशाच्या उलट राहते, सेक थीटाच्या. मग आले सेक थीटा ऑलरेडी येतो, कारण लिहा साईन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा बरोबर कॉस वर्ग थीटा बरोबर एक, आणि इथं एक छेद कॉस थीटा काय करायचं, एक छेद पाच थीटा करायचे सेक थीटा. म्हणून डावी बाजू बरोबर, डावी बाजू बरोबर उजवी बाजू झालं सिद्ध. आलं ना साईड घेतल्याच्या नंतर सेक थीटा आलं, लक्षात आलं. मग त्यानंतर प्रश्न दुसरा, काय कॉस वर्ग थीटा कंसात एक अधिक टॅन वर्ग थीटा बरोबर एक सिद्ध करायचा. तर बघा, आपण काय करू, डावी बाजू घेऊन सुरू करू, डावी बाजू घेऊ, डावी बाजू घेऊ. तर डावी बाजू काय, कॉस वर्ग थीटा कंसात एक अधिक टॅन वर्ग थीटा ही सांग. मग काय करू, त्या कॉस वर्ग थीटाने या कंसाला गुणाकार करू, किंवा त्याच्या पहिले बघा, कॉस वर्ग थीटाला कॉस वर्ग थीटा लिहायचं, एक ला एक अधिक टॅन वर्ग थीटाला काय लिहिता येते, टॅन थीटा काय राहते, साईन थीटा भागिले कॉस थीटा, साईन थीटा भागिले कॉस थीटा. तर इथं वर्ग असल्यामुळे काय येते, साईन वर्ग थीटा भागिले कॉस वर्ग थीटा. टॅन थीटा काय राहते, साईन थीटा भागिले कॉस थीटा. तर आपण टॅन थीटाला काय लिहिले, टॅन वर्ग थीटा असल्यामुळे साईन वर्ग थीटा भागिले कॉस वर्ग थीटा. तर मग आता कॉस वर्ग थीटाने कंसाला गुणाकार करून टाकू, देऊन जाते उत्तर. कॉस वर्ग थीटा गुणिले एक काय येते, कॉस वर्ग थीटा, कॉस वर्ग थीटा गुणिले एक कॉस वर्ग थीटा आलं. त्याच्यानंतर कॉस वर्ग थीटा गुणिले साईन वर्ग थीटा भागिले कॉस वर्ग थीटा, कंसाला गुणाकार केल्यास कॉस वर्ग थीटा गुणिले एक काय आलं, कॉस वर्ग थीटा. मग कॉस वर्ग थीटाला कॉस वर्ग थीटा गुणिले गुणिले साईन वर्ग थीटा भागिले कॉस वर्ग थीटा. मग बघा, हे कॉस वर्ग थीटा आणि हे कॉस वर्ग थीटा कटलं, आलं का, फक्त कॉस वर्ग थीटा अधिक साईन वर्ग थीटा.
मग कॉस वर्ग थीटा अधिक साइन वर्ग थीटा काय राहते, एक कारण कारण का आहे, साइन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा बरोबर एक, त्रिकोणमितीय नित्य समानता मध्ये शिकल्या का आहे, फक्त साइन वर्ग थीटा इकडे बरोबर साइन वर्ग थीटा तिकडे आहे, कॉस वर्ग थीटा इकडे आहे, काय फरक पडणार, जसं तीन अधिक चार केल्या, तीन अधिक चार केलं तर उत्तर किती येते, सात, तसं चार अधिक तीन केलं तरी उत्तर काय येते, सात येते, त्या पद्धतीने साइन वर्ग थीटा इकडे असू द्या किंवा इकडे असू द्या काय फरक पडणार, पण साइन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा म्हणजे एक आहे, लक्षात आलं, मग लिहून घ्यायचं असल्या लिहून घेत जा, सॉरी स्क्रीनशॉट घेत जा, त्याच्यानंतरचा तिसरा प्रश्न बघू तुम्हाला, त्यानंतर प्रश्न तिसरा, काय वर्गमुळात एक वजा साइन थीटा भागिले एक अधिक साइन थीटा, तसंच बरोबर वर्गमुळात एक वजा साइन थीटा भागिले एक अधिक साइन थीटा बरोबर कशाच्या आहे, सेक थीटा वजा टॅन थीटाच्या, म्हणजे तुम्हाला ही बाजू घेऊन ही बाजू सिद्ध करायचा आहे किंवा ही बाजू घेऊन ही बाजू सिद्ध करायचा आहे, ही साचीच गणित तिथं सेक थीटा अधिक टॅन थीटा आणि वर्गमुळात सेक थीटा अधिक टॅन थीटा बरोबर वर्गमुळात एक अधिक साइन थीटा भागिले एक वजा साइन थीटा, सोडवल्या उदाहरणात दिलेली आहे गणित, तुम्ही सोडवल्या उदाहरणात ते गणित करत आहात, कारण की बोर्डाला कमीत कमी एक दोन ते तीन तरी प्रश्न, कमीत कमी दोन तरी प्रश्न सोडवल्या उदाहरणात ते टाकत जाते, तर सोडवल्या उदाहरणातला स्किप करत जाऊ नका, ते करत जा बरं की, तर मग एक वजा साइन थीटा भागिले एक अधिक कॉस सॉरी एक वजा साइन थीटा भागिले एक अधिक साइन थीटा, हे घेऊन तुम्हाला ही बाजू सिद्ध करायचं आहे किंवा ही बाजू घेऊन ही बाजू सिद्ध करता येते, आपण दोन्ही पद्धतीने करण्याचा प्रयत्न करू, बघा पहिली काय आपण लिहिताना डावी बाजू घेऊन लिहिता बरोबर की, डावी बाजू घेऊन डावी बाजू घेऊन डावी बाजू का बरोबर वर्गमुळात एक वजा साइन थीटा भागिले एक अधिक साइन थीटा, आता वर्गमूळ आले की बरोबर भीतेता काहीच नाही, वर्गमूळ आले की एकदम सोपं राहते काहीच नाही ना, त्याच्यामध्ये ध्यान घेऊन बघल्या की येऊन जाते बरं का, बघा मग कहा वर्गमुळात एक वजा साइन थीटा भागिले एक अधिक साइन थीटा, तर मग कसं करते मग या गणिताला, बघा काय करायचं, फक्त जे भागिले मधलं जे दिलेलं राहते एक अधिक साइन थीटा आहे की नाही, त्याला काय करायचं साइन चेंज करायची ती, म्हणजे चिन्ह चेंज करायचं, धनाचं ऋण करायचं आणि अंशाला बी त्याच्यानं म्हणायचं आणि छेदाला बी म्हणायचं, त्याला इंग्लिश मध्ये म्हणजे रॅशनलाइज द डिनॉमिनेटर, ह्याला काय म्हणते रॅशनलाइज द डिनॉमिनेटर, डिनॉमिनेटर म्हणजे छेद आणि न्यूमरेटर म्हणजे अंश, तर बघा मग एक वजा साइन थीटाला एक वजा साइन थीटा काहीच नाही, फक्त डिनॉमिनेटरचं हे जे छेदाचं जे चिन्ह आहे ते चेंज करायचं, आताच नाही जशाला तसं लिहून घेऊन, म्हणजे छेदाचं जे चिन्ह आहे ते बदलायचं, म्हणजे धनच काय करायचं ऋण, त्याला अंशाला बी ऋण घ्यायचं आणि छेदाला बी ऋण घ्यायचं, अंशाला बी म्हणजे आणि छेदाला बी आणि ते वर्गमुळात ठेवायचं, काहीच फरक पण नाही, हे कटून जाते एवढंच होते बरं की, तर आपण काय केल्या छेदामधलं सांग चिन्ह चेंज केल्या शेना छेदामधल्या संख्येचं आणि त्याचं काय केल्या अंशाला बी म्हणून घेतल्या आणि छेदाला बी म्हणून घेतल्या, तर बघा मग आता पुढे ए वजा बी तर काय म्हणून कंसाचा वर्ग करू, काय करू दोन्ही ठिकाणी ए वजा साइन एक वजा साइन थीटा आहे आणि एक वजा साइन थीटा आहे, तर काय येते मग एक वजा साइन थीटाचा वर्ग, एक वजा साइन थीटाचा वर्ग भागिले ए अधिक बी आहे ए वजा बी आहे, ए अधिक बी आणि ए वजा बी म्हणजेच ए चा वर्ग येते वजा बी चा वर्ग येते, म्हणजे ए च्या ठिकाणी काय येतं एक आहे आणि बीच्या ठिकाणी साइन थीटा आहे, सूत्र माहित आहे की तुम्हाला ए चा वर्ग वजा बी चा वर्ग बरोबर काय आहे ए अधिक बी पहिल्या कंसात दुसऱ्या कंसात ए वजा बी, तर बघा मग ए चा वर्ग म्हणजे एक चा वर्ग आणि हे ऋण बी चा वर्ग म्हणजे साइन वर्ग थीटा, साइन वर्ग थीटा कारण ए चा वर्ग वजा बी चा वर्ग बरोबर ए अधिक बी आणि दुसऱ्या कंसात ए वजा बी, या सूत्रानुसार ए चा वर्ग एक चा वर्ग वजा साइन वर्ग थीटा आलं बरं का, लक्ष द्या म्हणून त्याच्यानंतर बघा आता पुढे वर्गमुळातला वर्गमुळात वर्गमुळातला वर्गमुळात एक वजा साइन थीटाला एक वजा साइन थीटा कंसाच्या वर्गाला कंसाचा वर्ग कंसाच्या वर्गाला कंसाचा वर्ग, बघा एक आता इथं बघा एक आहे एक चा वर्ग एक वजा साइन वर्ग थीटाला साइन वर्ग थीटा, आता थोडी लक्ष द्या
वर्गमूळात कंसात एक वजा साइन थीटा कंसाचा वर्ग एक वजा साइन थीटा कंसाचा वर्ग आणि एक वजा साइन वर्ग थीटाला मी काय लिहितो कॉस वर्ग थीटा काय लिहितो कॉस वर्ग थीटा एक वजा साइन वर्ग थीटाला काय लिहितो कॉस वर्ग थीटा कारण सूत्र माहित आहे का आहे साइन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा बरोबर एक म्हणजे कॉस वर्ग थीटाला इथेच ठेवायचं साइन वर्ग थीटाला तिकडे न्यायचं मग कॉस वर्ग थीटाला कॉस वर्ग थीटा बरोबरला बरोबर मग एक ला एक साइन वर्ग थीटा बरोबरच्या तिकडे गेले काय होते वजाचा साइन वर्ग थीटा मग काय आलं एक वजा साइन वर्ग थीटा बरोबर कॉस वर्ग थीटा लक्षात आलं मग एक वजा साइन वर्ग थीटाला कॉस वर्ग थीटा लिहिलं बघा आता हे वर्ग आणि वर्गमूळ कटते हे वर्ग आणि वर्गमूळ कटते फक्त उरते काय एक वजा साइन थीटा भागिले कॉस थीटा आता हे वर्ग आणि वर्गमूळ कसं कटते बघा तुम्हाला माहित आहे वर्गमूळात ई असलं म्हणजे याचा घात किती राहते एक छेद दोन घातांकाचे नियमन वर्गमूळात ए असलं तर याचा घात किती राहते एक छेद दोन तर बघा मग वर्गमूळात काय आता इथं वर्गमूळात ए आणि याचा घात किती आहे दोन आहे त्या ठिकाणी बरोबर की बघा वर्गमूळातला वर्गमूळात आणि इथे हे सगळ्याला आपण काय गृहीत धरले ए गृहीत धरले तर त्याचा घात किती आहे दोन म्हणून दोन येईल बघा याच्या घात दोन ला याचा घात दोन आणि कंसाचा घात वर्गमूळात वर्गमूळाचा घात किती राहते एकशे दोन म्हणून बघा मग आता दुसरं तिसरं नियम काय माहित आहे याचा घात एम असेल आणि त्याचा जर घात एन असेल तर काय लिहिते आपण एम गुणिले एन करून लिहिते मग इथं याचा घात दोन गुणिले एकशे दोन हे दोन हे दोन कटलं उघडलं काय फक्त याचा घात एक म्हणजेच ए कळालं मग कसं कसं कटलं ते वर्गमूळ बघा मग आता पुढे आलं मग एक वजा साइन थीटा भागिले कॉस थीटा याला वेगवेगळं करून लिहून टाकू एक भागिले कॉस थीटाला कॉस थीटा वजाला वजा साइन थीटाला साइन थीटा भागिले कॉस थीटा काहीच केलं फक्त वेगळं केल्या मग छेद समान असले की एक छेद दिले आणि अंशांशाची वजा भाई एक वजा साइन थीटाला हे एक सोबत कॉस थीटा आणल्या साइन थीटा भागिले कॉस थीटा आणल्या वेगवेगळं केल्या मग त्याच्यानंतर एक भागिले कॉस थीटा काय राहते एक भागिले कॉस थीटा काय राहते सेक थीटा राहते एक भागिले कॉस थीटा काय राहते सेक थीटा राहते एक भागिले कॉस थीटा राहते सेक थीटा वजा साइन थीटा भागिले कॉस थीटा काय राहते टॅन थीटा तुम्हाला हेच दाखवायचं होती सेक थीटा वजा टॅन थीटा आलं मग सेक थीटा वजा टॅन थीटा म्हणून डावी बाजू बरोबर डावी बाजू बरोबर उजवी बाजू उजवी बाजू आता हेच गणित तुम्ही इकडे घेऊन सुद्धा करू शकता सोडवल्या उदाहरणाला ध्यान देऊन बघा येऊन जाते ही बाजू घेऊन सोडवलेली आहे बर का मग यानंतरचा प्रश्न पुढे बघा मग प्रश्न किती आता चौथा बघा त्यानंतरचा प्रश्न चौथा काय दिलेला आहे सेक थीटा वजा कॉस थीटा एका कंसात दुसऱ्या कंसात क्वाड थीटा वजा टॅन थीटा ते कशाच्या बरोबर सिद्ध करायचं आहे तुम्हाला टॅन थीटा गुणिले सेक थीटा या तर बघा मग आता एकच करता येते सेक थीटा वजा आपण काय करू आता डावी बाजू घेऊन करायला प्रत्येक गोष्ट तर आता आपण काय करू डावी बाजू घेऊन डावी बाजू घेऊन डावी बाजू घेऊन तर बघा मग डावी बाजू घेऊन त्याच्यानंतर का सेक थीटा वजा कॉस थीटा एका कंसात दुसऱ्या कंसात दुसऱ्या कंसात का आहे क्वाड थीटा अधिक टॅन थीटा क्वाड थीटा अधिक टॅन तर बघा मग आता सेक थीटाला काय लिहिता येते एक छेद कॉस थीटा सेक थीटाला काय लिहू एक छेद कॉस थीटा म्हणजेच तुम्हाला एक रिलेशन येते बघा सेक थीटा आणि कॉस थीटा दिले म्हणजे या दोघांमध्ये काही ना काही संबंध राहते क्वाड थीटा आणि टॅन थीटा दिले म्हणजे काही ना काही या दोघांमध्ये संबंध राहते तुम्ही ध्यान देऊ बघल्याच्या नंतर लक्षात येते नेमकं काय संबंध आहे कोणतीही गोष्ट एकालाही लागून देते म्हणजे त्याच्यामध्ये काही ना काही साम्य राहते बरं काय ध्यान देऊन बघायचं लक्षात येऊन जाते बघा सेक थीटा काय लिहिता येते एक छेद कॉस थीटा कारण सेक थीटा कॉस थीटाच्या उलट राहते लक्षात ठेवा त्या पंडित बद्री प्रसादला पंडित बद्री प्रसाद हर हर बोले सोना चांदी तोले हे साइन हे कॉस आणि हे टॅन त्याच्यानंतर हे क्वाट
तुम्हाला कशा पद्धतीने आठवण ठेवायचं लक्षात येऊन जाते बरं का. तर बघा मग एक छेद कॉस थीटा सेक थीटा काय राहते एक छेद कॉस थीटा वजाला वजा कॉस थीटाला कॉस थीटा. त्याच्यानंतर पार्ट थीटा काय राहते टॅन थीटाच्या उलट. पार्ट थीटा काय राहते टॅन थीटाच्या उलट. मग काय राहते एक छेद टॅन थीटा अधिक टॅन थीटाला टॅन थीटा. तर बघा मग आता इथे अपूर्णांकाची वजा बाकी इथं अपूर्णांकाची बेरीज आहे करून टाकू. त्याच्या खाली काय नाही म्हणजे एक राहते बरोबर की कास थीटाच्या खाली काय नाही म्हणजे एक राहते. मग ते पाहुणा काय एक गुणिले एक आलं एक वजाला वजा पाचच्या गुणिले पाच थीटा काय आलं कॉस वर्ग थीटा भागिले कॉस वर्ग थीटा भागिले पाच थीटा गुणिले एक काय आलं कॉस थीटा. त्याच्यानंतर दुसऱ्या क्वेश्चन एकला एक अधिक टॅन थीटा गुणिले टॅन थीटा. आता इथे इथं काय नाही म्हणजे खाली काय राहते एक राहते एक गुणिले एक काय आलं एक आलं अधिकला अधिक टॅन थीटा गुणिले टॅन थीटा काय आलं टॅन वर्ग थीटा भागिले टॅन थीटा गुणिले एक काय आलं टॅन थीटा. टॅन थीटा गुणिले एक काय आलं टॅन थीटा. तर बघा मग आता एक वजा कॉस वर्ग थीटाला काय लिहिता येते साईन वर्ग थीटा. एक वजा कॉस वर्ग थीटाला काय लिहिता येते साईन वर्ग थीटा भागिले कॉस थीटाला कॉस थीटा. आता हे कसं आलं एक वजा साईन एक वजा कॉस वर्ग थीटा भागिले एक वजा पाच वर्ग थीटाला साईन वर्ग थीटा कसं लिहिलं तुम्हाला माहित आहे काय माहित आहे त्रिकोण मितीय नित्य समानता म्हणजे शिकल्या थोडी इकडे तिकडे करून बघा सूत्र लक्षात येऊन जाते. काय होत साईन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा बरोबर एक होत. कॉस वर्ग थीटाला सॉरी साईन वर्ग थीटाला इथे साईन वर्ग थीटा ठेवा कॉस वर्ग थीटाला बरोबरच्या तिकडी नाही तर एक वजा कॉस वर्ग थीटा येते. मग एक वजा कॉस वर्ग थीटाला काय लिहिता येते साईन वर्ग थीटा. बघा एक वजा पाच वर्ग थीटा आहे की त्याला काय लिहिता येते साईन वर्ग थीटा. त्याच्यानंतर पुढचं एक अधिक टॅन वर्ग थीटाला काय लिहिता येते मग सेक वर्ग थीटा. एक अधिक टॅन वर्ग थीटाला काय लिहिता येते सेक वर्ग थीटा भागिले टॅन थीटाला टॅन थीटा. तुम्ही शिकले आहे आपण सूत्र काय होतं सेक वर्ग थीटा वजा टॅन वर्ग थीटा बरोबर एक. मग तुम्ही टॅन वर्ग थीटाला बरोबरच्या तिकडी न्या सेक वर्ग थीटा बरोबर एक अधिक टॅन वर्ग थीटा. एक अधिक टॅन वर्ग थीटा एक अधिक टॅन वर्ग थीटाला काय लिहिले आपण सेक वर्ग थीटा. तर बघा पुढे ही कारण झालं बरं काय त्याच्यानंतर साईन वर्ग थीटाला साईन वर्ग थीटा साईन वर्ग थीटाला साईन वर्ग थीटा भागिले कॉस थीटाला कॉस थीटा हे का कंसात दुसऱ्या कंसात सेक थीटाला काय लिहिता येते सेक थीटाला मी काय करतो एक छेद कॉस थीटा लिहितो काय निघालो ते पुढे लक्षात येते बघा एक छेद कॉस वर्ग थीटा कारण की कॉस थीटा सेक थीटाच्या उलट राहते. कॉस थीटा सेक थीटाच्या उलट राहते. त्या पंडित मजी बसा तर पुन्हा आठवण करा ते मागचा व्हिडिओ बघला नसेल तर मागचे व्हिडिओ बघून घ्या ते सगळ्या व्हिडिओची मी लिंक देतो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एखादी बघा. तर सेक वर्ग सेक थीटा काय राहते एक छेद कॉस थीटा. मग सेक वर्ग थीटा म्हणजे एक छेद कॉस वर्ग थीटा आहे. त्याच्यानंतर भागिले टॅन थीटाला काय लिहितो साईन थीटा भागिले कॉस थीटा. टॅन थीटाला काय लिहिलो साईन थीटा भागिले कॉस थीटा. टॅन थीटा बरोबर काय राहते साईन थीटा भागिले कॉस थीटा. तर पुढचा व्हिडिओ बघा सॉरी पुढचं बघा साईन वर्ग थीटाला साईन वर्ग थीटा भागिले कॉस थीटाला कॉस थीटा. त्याच्यानंतर आता इथे काय आहे अपूर्णांकाचं भागाकार अपूर्णांकाचं भागा बघा आता त्याच्यानंतर काय होते ते कशा पद्धतीने लिहिता येते आपल्याला पुढे हा कंसामध्ये एक भागिले कॉस वर्ग थीटाला कॉस वर्ग थीटा. बघा हे पहिले सांगतो एक भागिले कॉस वर्ग थीटाला कॉस वर्ग थीटा हे भागिलेच्या ठिकाणी मी इथं भागिलेचं चिन्ह लिहितो. मग काय आहे साईन थीटा भागिले कॉस थीटा साईन थीटा भागिले कॉस थीटा साईन थीटा भागिले कॉस थीटा. मग काय करते अपूर्णांकात भागाकार करताना पहिली संख्या जशीच्या तशी आणि दुसऱ्या संख्येच्या भागाच्या ठिकाणी काय करत्या गुणाकार आणि दुसरी संख्या काय करत्या खालची वरी आणि वरची खाली म्हणजेच कॉस थीटा भागिले साईन थीटा कॉस थीटा भागिले साईन थीटा कॉस थीटा भागिले साईन थीटा. म्हणजे की एक भागिले कॉस वर्ग थीटाला कॉस वर्ग थीटा भागिलेच्या ठिकाणी गुणिले आणि कॉस थीटा वरी झाली साईन थीटा खाली कॉस थीटा भागिले साईन थीटा.
आता इथे पटला रे काय कटला रे ते बघा लक्ष द्या. इथे एक कॉस थीटा आहे, इथे एक कॉस थीटा. फक्त एक कॉस थीटा कटला रे कारण की तो पाच वर्ग थीटा आहे, दोन कॉस थीटा आहे, बरोबर आहे. कॉस थीटा म्हणजे कॉस थीटा. एक कॉस थीटा इथे कटला, एक कॉस थीटा इथे कटला, उरलं काम फक्त. आणि दुसरी गोष्ट, इथे एक साइन थीटा आहे आणि इथे एक साइन थीटा कटलं. इथे एक साइन थीटा आणि इथे एक साइन थीटा कटलं. इथे साइन दोन साइन थीटा आहे, साइन वर्ग थीटा आहे. एक एक कटलं, इथले एक कॉस, इथले एक कॉस कटलं, इथलं साइन आणि इथले एक साइन कटलं. तर बघा मग लगा फक्त इथं उरलं साइन थीटा. काय उरलं? साइन थीटा उरलं का? फक्त इथलं साइन थीटा भागिलेला भागिले कॉस थीटाला कॉस थीटा. त्याच्यानंतर पुढील, आता इथं काय उरलं? एक भागिले कॉस थीटा, एक भागिले कॉस थीटा गुणिले एक. कारण की साइन थीटा आणि कॉस थीटा पटून गेलं, फक्त एक उरलं. मग साइन थीटा, साइन थीटा भागिले कॉस थीटा काय राहते? साइन थीटा भागिले कॉस थीटा टॅन थीटा राहते. साइन थीटा भागिले कॉस थीटा काय राहते? टॅन थीटा राहते. मग एक भागिले कॉस थीटाला एक भागिले कॉस थीटा, एक न गुणल्यावर एक भागिले कॉस थीटा जाते की कोणत्याही संख्येला एक गुणा तीच संख्या येते. मग टॅन थीटाला टॅन थीटा, एक भागिले कॉस थीटा काय राहते? सेक थीटा. एक भागिले कॉस थीटा काय राहते? सेक थीटा. संपलं. मग काय आलं? टॅन थीटा गुणिले सेक थीटा, टॅन थीटा गुणिले सेक थीटा. तुम्हाला हेच सिद्ध करायचं होतं की आले की बघा, आपण डावी बाजू घेतल्या, उजवी बाजू आली. कशा पद्धतीने केले ते लक्षात आलं ना? काहीच केलं. एकदम स्टार्टिंग पासून एंड पर्यंत ध्यान देऊन बघा, लक्षात येऊन जाते बरं का. मग त्याच्यानंतर कोणता हा प्रश्न? काहीच नाही, सोपं आहे सगळं काही. तुम्ही ध्यान देऊन बघा, एक दुसऱ्यामध्ये रिलेशन भेटते, येऊन जाते. सूत्राला थोडी इकडी तिकडी करण्याचा प्रयत्न करा म्हणजे लक्षात राहून जाते बरं का. सूत्र एकदम सोपे आहे, काहीच नाही धड्यामध्ये. मागचे व्हिडिओ बघला नसेल तर मागचे व्हिडिओ सगळे बघून घ्या, बार बार तेच सांगायचो. आणि लिहून घ्यायचं असं स्क्रीनशॉट घेत जा बरं का प्रत्येक एकदा. झालं मग हे प्रश्न. त्यानंतर पुढचं, यानंतर बघा प्रश्न पाचवा. काय दिले? कॉट थीटा अधिक टॅन थीटा बरोबर कोसेक थीटा इंटू सेक थीटा सिद्ध करायचा. तर आपण स्टार्टिंगला काय करतोस? कोणती बाजू घेत आहे, काय करू? डावी बाजू घेऊ, डावी बाजू घेऊ. सोपे साहित्य एकदम बघा, ध्यान देऊ. डावी बाजू घेऊन, डावी बाजू घेऊन, डावी बाजू घेऊन, डावी बाजू घ्या. डावी बाजू काय? मग कॉट थीटा, कॉट थीटा, कॉट थीटा अधिक टॅन थीटा, कॉट थीटा अधिक टॅन थीटा. मग कॉट थीटाला काय लिहिता येते? कॉस थीटा भागिले साइन थीटा. कॉट थीटा काय राहते? कॉस थीटा भागिले साइन थीटा. आणि टॅन थीटा काय राहते? साइन थीटा भागिले कॉस थीटा, साइन थीटा भागिले कॉस थीटा. सोपे साहेब गणित ध्यान देऊन बघा. कॉट थीटाला काय लिहिता येते? कॉस थीटा भागिले साइन थीटा. आणि टॅन थीटाला काय लिहिता येते? साइन थीटा भागिले कॉस थीटा. तर बघा मग, कॉस थीटा अपूर्णांकाची बेरीज आहे तर कॉस थीटा गुणिले कॉस थीटा. तिरपा गुणाकार छेद समान नाही बरं का. साइन थीटा येतो कॉस थीटा, तर काय करते आपण? तिरपा गुणाकार. कॉस थीटा आणि कॉस थीटाचा गुणाकार. कॉस थीटा गुणिले कॉस थीटा काय येते? कॉस वर्ग थीटा अधिकला अधिक साइन थीटा गुणिले साइन थीटा काय येते? साइन वर्ग थीटा, साइन वर्ग थीटा भागिलेला भागिले साइन थीटा गुणिले कॉस थीटा, साइन थीटा गुणिले कॉस थीटा. तर बघा, कॉस वर्ग थीटा अधिक साइन वर्ग थीटा का आहे? एक आहे. कॉस वर्ग थीटा भागिले कॉस वर्ग थीटा अधिक साइन वर्ग थीटा काय? एक आहे. साइन थीटाला साइन थीटा आणि कॉस थीटाला कॉस थीटा. मग बघायला वेगवेगळं करून लिहा म्हणजे लक्षात येऊन जाते. एक भागिले साइन थीटाला साइन थीटा, एक भागिले साइन थीटाला साइन थीटा. कारण लिहा बरं की साइन वर्ग थीटा, साइन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा बरोबर एक लिहिल्या. मग त्याच्यानंतर एक आता वेगळं करून लिहिलं, गुणिलेला गुणिले. मग एक छेद कॉस थीटा इथे. मग म्हणजे काय नाही म्हणजे काय राहते? गुणिले राहते बरं का. मग एक भागिले साइन थीटा काय राहते? कोसेक थीटा राहते. एक भागिले साइन थीटा काय राहते? कोसेक थीटा. आणि एक भागिले कॉस थीटा काय राहते? एक भागिले कॉस थीटा. कॉस थीटा कशाचा उलट राहते? सेक थीटाचा. सेक थीटा आलं. मग तेच सिद्ध करायचं होतं तुम्हाला, तुम्हाला तेच सिद्ध करायचं होतं. बघा कोसेक थीटा इंटू सेक थीटा, कोसेक थीटा इंटू सेक थीटा. काहीच केलं नाही. टॅन कॉट थीटाला कॉस थीटा भागिले साइन थीटा केल्या, टॅन थीटाला साइन थीटा भागिले कॉस थीटा केल्या. तिरपा गुणाकार केल्या, अपूर्णांकाची बेरीज केल्या. बेरीज केल्याच्या नंतर मग
cos वरती थीटा अधिक sin वरती थीटा आलं मग भागिले sin थीटा गुणिले cos थीटा मग cos वरती थीटा अधिक sin वरती थीटा ची किंमत किती राहते 1 राहते sin थीटा गुणिले cos थीटा मग 1 भागिले sin थीटा ला 1 भागिले sin थीटा आणि 1 भागिले cos थीटा ला 1 भागिले cos थीटा वेगळं केलं मग 1 भागिले sin थीटा काय राहते cosec थीटा आणि 1 भागिले cos थीटा काय राहते sec थीटा संपलं एवढंच होतं याच्यामध्ये यानंतर बघा प्रश्न 6 बघा मग यानंतरची सहावी आहे काय 1 भागिले sec थीटा वजा tan थीटा बरोबर sec थीटा अधिक tan थीटा हे तुम्हाला सिद्ध करायचं आहे तर मग आपण काय करू डावी बाजू सोपीच आहे काय नाही कधी भी छेदामध्ये किंवा अंशामध्ये समजा असं दोन संख्या असते त्याच्यामध्ये धन किंवा ऋणाचं जर चिन्ह असेल तर काय करायचं रॅशनलाइज द डिनॉमिनेटर आता छेदामध्ये असं म्हणजे इथे छेदातली साइन चेंज करायचं अंशाला भी म्हणायचं छेदाला भी म्हणायचं म्हणजे तुमचं उत्तर येऊन जाते ध्यान देऊ मग आता कशा पद्धतीने येते सोपीच आहे की काहीच नाही याच्यामध्ये कधी भी अंश आणि छेदामध्ये असेल तर काय करायचं म्हणून सांगितलं ते बघा लक्षात घ्या आपण आता उत्तर करताना काय करू डावी बाजू घेऊन 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 डावी बाजू घेतल्याच्यानंतर काय डावी बाजू 1 भागिले sec थीटा वजा tan थीटा 1 भागिले sec थीटा वजा tan थीटा तर आपण काय करायला आता इथलं चिन्ह चेंज करून त्याला अंशाला भी म्हणलेले आणि छेदाला भी म्हणलेले तर बघा आपण कशा पद्धतीने म्हणते sec थीटा वजा tan थीटा sec वजा sec थीटा वजा tan थीटा गुणिले इथलं चिन्ह चेंज करायला आणि अंशाला म्हणलेले आणि छेदाला भी म्हणलेले सॉरी sec थीटा sec थीटा अधिक tan थीटा sec थीटा अधिक tan थीटा भागिले sec थीटा अधिक tan थीटा तर बघा मग 1 गुणिले sec थीटा अधिक tan थीटा काय येते sec थीटा अधिक tan थीटा sec थीटा अधिक tan थीटा आपला जे आहे साठी आलं आता खाली कसं होते ते बघा आता इथे a वजा b आणि a अधिक b च्या रूपात आहे बघा इथे sin sec थीटा इथे sec थीटा म्हणजे सारखा आहे म्हणजे a आलं इथे tan थीटा आणि इथे tan थीटा म्हणजे ते bb आलं मग a वजा b आणि a अधिक b चं सूत्र लागते a अधिक b a वजा b असलं तर काय येते a चा वर्ग वजा b चा वर्ग म्हणजे sec चा वर्ग sec वर्ग थीटा वजा tan वर्ग थीटा sec वर्ग थीटा वजा tan वर्ग थीटा कारण लिया a वजा b दुसऱ्या कंसात a अधिक b असलं तर काय येते a चा वर्ग वजा b चा वर्ग a चा वर्ग वजा b चा वर्ग आलं sec थीटा ला sec थीटा अधिक tan थीटा ला tan थीटा बघा sec वर्ग थीटा वजा tan वर्ग थीटा का एक sec वर्ग थीटा भागिले sec वर्ग थीटा वजा tan वर्ग थीटा का एक आलं सूत्र तुमचं कोणत्या संख्येला येतं मागले तर ती संख्या येते संप्रेरक कारण घ्यायचं sec वर्ग थीटा वजा tan वर्ग थीटा बरोबर 1 ह्या पाठी गेल्या तर मी दिलेली ते संबंधामध्ये सूत्र पण कसं आलेले त्याच्यानंतर बघा कोणत्या संख्येला 1 ने भागले तर काय येते ती संख्या येते म्हणजे sec थीटा अधिक tan sec थीटा अधिक tan थीटा तुम्हाला उत्तर हेच काढायचं उत्तर आलं sec थीटा अधिक tan थीटा म्हणून लास्टला डावी बाजू बरोबर उजवी बाजू म्हणून लिहायचं विसरू नका डावी बाजू बरोबर उजवी बाजू समजलं मग घेऊन घ्यायचा नाही स्क्रीनशॉट घ्यायचा तर बघा मग किती गणित साधे गणित काय sec टू दी पॉवर 4 थीटा वजा cos टू दी पॉवर 4 थीटा बरोबर 1 वजा 2 cos वर्ग थीटा तर इथं थोडी करेक्शन करा ह्या वेंदामध्ये तर काय आहे बघा करेक्शन हे sec टू दी पॉवर 4 थीटा ही नाही तिथे sin टू दी पॉवर 4 थीटा सॉरी sin चा घात 4 करा म्हणजे sin सॉरी हां sec थीटाच्या ठिकाणी काय करायचं sin थीटा तरच तुम्हाला हे गणित सोडवता येते नाही तर तुम्ही कितीही काय करून बघा गणिताचं उत्तरच आहे ना म्हणजे 1 वजा 2 cos वर्ग थीटाला cos वर्ग थीटा बघा मग आता तुम्हाला गणिताचं उत्तर येते ना तर तुम्ही किती बी जरी तुम्हाला sec इथं जर sec थीटा घेऊन सॉल्व केल्या तर तुम्हाला हे येऊच शकणार कधीच बरं का तर काय करायचं sec थीटाच्या ठिकाणी sin थीटा घ्यायचं आपलं उत्तर येऊन जाते तर बघा मग लक्ष द्या कसं बदलते
करायचं सगळ्यात पहिले आपण डावी बाजू घ्यायची आणि उजवी बाजू करायची. तर डावी बाजू घेऊ, तुम्ही डावी बाजू घ्या किंवा उजवी बाजू घ्या, कोणतीही घेऊन सोडू शकता बरं का, कोणत्याही पद्धतीने येऊ शकते. तर बघा आपण काय करू, डावी बाजू घेऊन सोडू लागेल. तर डावी बाजू काय, साईन टू दी पॉवर 4 थीटा मायनस कॉस टू दी पॉवर 4 थीटा. मग बघा इंग्लिश मध्ये हा काय, साईनचा घात 4, साईन टू दी साईनचा घात 4 आहे आणि कॉसचा घात 4 आहे. तर बघा मग मला काय लिहिता येते, साईनचा घात 2 लिहून कॉसचा घात 2 लिहिता येते. बघा तुम्हाला माहित आहे एचा घात जर 2 असत, कंसाचा घात जर 2 केला तर याचा घात किती येते, 2 × 2 = 4 येते. याचा घात 4 येते. तर याच्या घातला 4 म्हणजे इला आपण आपली शिकाय टू दी पॉवर 2 आणि ए टू दी पॉवर 2 म्हणजे 2 × 2 = 4 येते. त्याच पद्धतीने मी साईनचा घात 2 करून आणि त्याचा घात 2 केलो म्हणजे साईन टू दी पॉवर 4 येते बरं का. तर बघा वजाला वजा, पुन्हा मी कॉस थीटाला तसंच लिहू शकतो, कॉस वर्ग थीटा आणि कंसाचा घात 2, कॉस वर्ग थीटा आणि कंसाचा घात 2. तर मग बघा इथं ए चा वर्ग वजा बी चा वर्ग, ए चा वर्ग वजा बी चा वर्ग सूत्र आहे. तर काय येते मग, साईन थीटा अधिक कॉस थीटा, सॉरी इथं साईन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा, बघा की याच्या ठिकाणी साईन वर्ग थीटा आहे, बीच्या ठिकाणी कॉस वर्ग थीटा आहे. तर साईन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा एका कंसात, दुसऱ्या कंसात साईन वर्ग थीटा साईन वर्ग थीटा साईन वर्ग थीटा वजा कॉस वर्ग थीटा. याला कारण लिहा, ए चा वर्ग वजा बी चा वर्ग बरोबर पहिल्या कंसात ए अधिक बी दुसऱ्या कंसात ए वजा बी, म्हणजे लक्षात ठेवा जाते कशा पद्धतीनं आलेला. तर बघा मग साईन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटाला काय लिहिता येते, 1. त्याची त्रिकोणमितीय नित्य समानतामध्ये शिकल्या, साईन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा राहते 1. त्याच्यानंतर साईन वर्ग थीटाला साईन वर्ग थीटा वजा कॉस वर्ग थीटाला कॉस वर्ग थीटा. मग एकने कंसाला बोललं तर काय येते, तीच संख्या येते, साईन वर्ग थीटाला साईन वर्ग थीटा वजा कॉस वर्ग थीटाला कॉस वर्ग थीटा. मग आता पुढे बघा, तुम्हाला इथे 1 − 2 cos θ आणायचा आहे, म्हणजे तुम्हाला इथून अजून साईन थीटा काढून टाकायचा आहे. साईन थीटा काढायचा आहे की तर कॉस थीटा आणायचा आहे, इथं साईन थीटा ठेवायचं नाही याच्यामध्ये बरोबर की. तर मग काय करते, साईन थीटाला काय लिहिता येते, 1 − cos θ 1 − cos θ 1 − cos θ लिहिता येते. कसं ते बघा आता, 1 − sin θ काय लिहिता येते, 1 − cos θ. कारण बघा, साईन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा बरोबर काय राहते, 1. तर साईन वर्ग थीटाला मी साईन वर्ग थीटा ठेवतो आणि कॉस वर्ग थीटा बरोबरच्या तिकडी नेतो, तर 1 − cos θ होते, कारण की धनच कॉस वर्ग थीटा बरोबरच्या तिकडी गेले की ऋणच कॉस वर्ग थीटा येते. म्हणून साईन वर्ग थीटाला काय लिहिता येते, 1 − cos θ. तर मग बघा आता सोडून घ्या, कॉस थीटा कॉस वर्ग थीटा कॉस वर्ग थीटा, मग 1 − cos θ कॉस वर्ग थीटा वजाला वजा कॉस वर्ग थीटाला कॉस वर्ग कॉस वर्ग थीटाला कॉस वर्ग थीटा. मग बघा आता बरोबरला बरोबर 1 = 1. इथं ऋण ऋण असलं की काय करत्या, ऋण ऋण असलं की दोघांची बेरीज होते आणि ऋणचं चिन्ह देत्या. ऋण ऋण असलं की दोघांची बेरीज करते आणि ऋणचं चिन्ह देत्या, म्हणजे कॉस वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा 2 cos θ येते. कॉस वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा 2 cos θ आणि साईन कोणतं चिन्ह कोणतं देते, ऋणचं, म्हणजे 2 cos θ 2 cos θ आलं की 1 − 2 cos θ. तुम्हाला हेच सिद्ध करायचं होतं बरोबर की. बघा मग 1 − 2 cos θ ते झालं, लक्षात आलं काहीच केलं नाही, फक्त एक साईन टू दी पॉवर 4θ म्हणजे साईनचा घात 4θ आहे. तर आपण काय केल्या, त्याला वेगवेगळं करून लिहिल्या, त्याचे पार्ट केल्या, साईन वर्ग थीटा लिहिल्या आणि त्याचा घात 2 लिहिल्या आणि कॉस वर्ग थीटा लिहिल्या आणि त्याचा घात 2 त्याचा घात 2 लिहिल्या. त्याच्यानंतर ए चा वर्ग वजा बी चा वर्ग बरोबर ए अधिक बी आणि ए वजा बी राहते, म्हणून सूत्र लावलं. सूत्र लावल्याच्यानंतर पुढे गणित सॉल्व्ह केलं, त्याच्यानंतर एकदम सोप्या पद्धतीने येऊन गेली, आपलं उत्तर आलं. तर म्हणून डावी बाजू बरोबर उजवी बाजू, डावी बाजू बरोबर उजवी बाजू.
काहीच नाही, गणितामध्ये एकदम सोपे आहे, थोडे ध्यान देऊन बघा. एक दुसऱ्यामध्ये संबंध आहे, त्याचं रिलेशन एक दुसऱ्यामध्ये जेवण जाते, एकाला एक लागून आहे म्हणजे त्यांच्यामध्ये काही ना काही संबंध राहते, थोडे ध्यान देऊन बघितलं घेऊन जाते. तर राहिले का अजून किती, 7 गणित झाले म्हणजे एकूण 12 गणित आहेत, अजून 5 गणित बाकी आहेत, पुढच्या लेक्चरमध्ये करून टाकू. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.